इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी सामन्यात दोन्ही संघातील फिरकीपटूंनी दिवस गाजवला. सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघापुढे 208 धावांचे लक्ष ठेवले असून आज रविवारी सायंकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे. महाराष्ट्र संघाचे दुसऱ्या डावात ओम भोसले व कौशल तांबे यांनी डावाची सुरुवात केली, परंतु कौशल तांबे वैयक्तिक 16 धावांवर युवराज सिंग दोडियाच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर आलेल्या अंकित बावणे व सलामीचा फलंदाज ओम भोसले यांनी दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. अंकित बावणेच्या स्वरूपात संघाला दुसरा धक्का बसला. वैयक्तिक 25 धावांवर पार्थ भूटच्या षटकात पारेख मंकडद्वारे झेलबाद झाला. त्यापाठोपाठ ओम भोसले देखील 16 धावांवर तंबूत परतला. त्याला सुद्धा पार्थ भूटने पारेख मंकडद्वारे झेलबाद केले. त्यानंतर विशांत मोरे व अझीम काझी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत चौथ्या गड्यासाठी 23 धावांची भागीदारी केली, मात्र 19 षटकात अझीम काझीने आपली विकेट गमावली. त्याला युवराज सिंग दोडियाने पायचित केले. दुसऱ्या दिवस अखेर महाराष्ट्र संघाच्या दुसऱ्या डाव्यात 27 षटकात 5 गडी बाद 104 अशी धावसंख्या झाली आहे. सौराष्ट्र संघाकडून पार्थ भूट याने 2 बळी, युवराज सिंग दोडिया याने 2 बळी, तर जयदेव उनाडकट याने 1 बळी घेतला. अजूनही महाराष्ट्र संघाला विजयासाठी 104 धावांची गरज आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.